कोरोना महामारीशी लढण्यासाठी शासकीय यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असताना चंद्रपूरमध्ये मात्र खासगी हॉस्पिटलचे लुटारू धोरणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न होतोय. याविरोधात आम आदमी पक्षानं आवाज उठवला असून सर्वसामान्य रुग्णांसाठी सरकारी पातळीवर यंत्रणा सक्षम करण्याची मागणी करण्यात आली आहे. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. राज्यात कोरोना रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होते, त्यातच रुग्णांना बेड ऑक्सिजनचा तुटवडा भासतो. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली. आज घडीला इथं 8,000 कोरोना रुग्ण झाले असून महिना अखेर हा आकडा 20,000 जाण्याची भीती शासकीय यंत्रणांनी व्यक्त केली. ही संख्या लक्षात घेता शासकीय वैद्यकीय यंत्रणा तोकडी पडू शकते असा निष्कर्ष काढून प्रशासनानं खाजगी क्षेत्राला यात मदतीचं आवाहन केलं. या आवाहनाला प्रतिसाद देत 700 सुसज्ज जम्बो हॉस्पिटल उभारण्याची तयारी काही डॉक्टरांनी दर्शवली आणि त्याला मान्यताही देण्यात आली. त्यामुळं शकुंतला लॉन इथं हे भव्य खाजगी हॉस्पिटल उभारलं जात आहे. मात्र हे हॉस्पिटल गोरगरिबांच्या कोणत्याच कामाचं नसून पैसे कमावण्यासाठी उभारलं जात असल्याचा आरोप आम आदमी पक्षानं केला आहे. पक्षाच्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या परोमिता गोस्वामी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढं आंदोलन केलं. सांगा काशी कंपनी कोणाची आहे काय कोणाला काहीच माहीत नाही. आपल्याला माहीत आहे एक हॉटेल गंगा काशी आहे नागपूरमध्ये. मग हॉटेल बनवणारे आता हॉस्पिटल बनवायला आले चंद्रपूरमध्ये, ही फारच गंभीर गोष्ट आहे. त्याही पेक्षा गंभीर आहे की याचा मागे आता सर्वकडे बातम्या येत आहे की एक कोणते तरी राजकीय बडा नेता याच्या मागे आहे. मुळात शासकीय वैद्यकीय यंत्रणा बळकट करून सर्वसामान्य रुग्णांना चांगल्या सुविधा द्याव्या अशी मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. पण जिल्ह्यात डॉक्टरच आजारी होऊन घरी बसल्यानं शासकीय रुग्णालयातच डॉक्टरांची वणवा आहे. अशा स्थितीत खाजगी जम्बो हॉस्पिटल स्थापन होत असेल तर गरिबांना त्यात 50% बेड आरक्षित ठेवून मोफत उपचार मिळायला हवा अशी मागणी काही आमदारांनी केली. मात्र त्यावर केवळ विचार करण्याचं आश्वासन पालकमंत्र्यांनी दिलं. त्यांची मागणी आमदारांची उत्तमच आहे, परंतु यामध्ये सगळे प्रायव्हेट लोक येऊन आणि गव्हर्नमेंटचा नाम फॉलो करून जर रुग्णालय उभे करत असतील तर त्या संदर्भामध्ये त्यावर निर्बंध लावता येतील का 50% गरिबांसाठी बेड उपलब्ध करून देण्याचे, हे तपासून निर्णय घेण्याचे आदेश मी जिल्हाधिकारी यांना दिलेले. चंद्रपुरात एकीकडे कोरोना रुग्णसंख्येत वाढ होती, रुग्णांना बेड ऑक्सिजनची कमतरता भासते, तर दुसरीकडे शासकीय वैद्यकीय यंत्रणा दुबळी करून नफा कमावण्यासाठी हा घाट घातला जात असल्याचा आरोप होतोय. त्यामुळं जम्बो खाजगी हॉस्पिटल सुरू होण्यापूर्वीच वादग्रस्त ठरतंय.